त्यानंतर आता आपण बघूयात राज्यातल्या गावखेड्यांमधल्या बातम्यांचा आढावा चांदा ते बांदा सुपर फास्ट मधून. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर चर्चा. नद्यांचे गाळ उपसण्यास सुरुवात करा, सरकारचे प्रशासनाला आदेश. शेतीपंपांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी सौर कृषी वाहिनी योजना 2 राबवणार. 2025 पर्यंत 30% वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करणार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी 4% आरक्षण लागू, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. पुणे महापालिका हद्दीतील मालमत्ता करात 40% सवलत पुन्हा लागू, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस. कल्याण आंबिवली परिसरात 2 गटात जोरदार राडा, मुलीची छेड काढल्यावरून सुरू झालेल्या वादाचं तुंबळ हाणामारीत रूपांतर. अहमदनगर पालिकेतील कर्मचाऱ्यांचं भाजप आमदार नितेश राणे यांचा निषेध करत काम बंद आंदोलन. पालिका आयुक्तांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून नितेश राणेंचा निषेध. होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे पालिकेला जाग, आजपासून नव्यानं होर्डिंगवरील कारवाईला सुरुवात. 10 पथकांकडून 1679 होर्डिंगवर कारवाई. नामांकित बिझनेस स्कूल नर्सी मोनाजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजला दूरस्थ शिक्षण आणि ऑनलाईन प्रोग्राम ऑफर करण्यास मनाई, नियमांचं उल्लंघन केल्यानं UGC नोटीस. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेकिंग मुंबई इन्क्लुझिव्ह मोहिमेचा शुभारंभ. मंत्रालयात दिव्यांग व्हीलचेअर बास्केटबॉलचा विशेष सामनाही भरवण्यात आला. एनआयएनं कारवाई केलेली पुण्यातील शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर. ब्लूबेल्स हायस्कूल असं या शाळेचं नाव. या शाळेकडे बोगस मान्यता प्रमाणपत्र असल्याचं झालं उघड, शाळेवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. राज्यात काल विजेच्या मागणीनं गाठला उच्चांक, 29,116 मेगावॅट विजेची नोंदवली गेली मागणी. मुंबईत वीज मागणी 3,678 मेगावॅटवर. रॅप शूटिंग प्रकरणी पुणे विद्यापीठाच्या बड्या अधिकाऱ्याची चौकशी होणार. विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी रॅप चित्रित करण्यासाठी परवानगी दिल्याचं समोर. रॅप सॉन्ग प्रकरणी रॅपर शुभम जाधव विरोधात गुन्हा दाखल. पुण्यात एका बॅनरशी मोठ्या प्रमाणात चर्चा. पुण्याच्या राष्ट्रवादी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे भावी खासदार म्हणून बॅनर्स. वडगाव भागातही जगतापांचे बॅनर्स. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचा पालिका कार्यालयावर मोर्चा. दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे स्थानिक आणि मनसे आक्रमक. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाची आवक वाढली. आतापर्यंत 75,000 क्विंटल कापसाची खरेदी. दररोज 40 ते 50 वाहनातून 400 क्विंटल कापसाची आवक. कापसाला 7,500 ते 8,200 पर्यंतचा दर. वाशिमचे शहीद जवान अमोल गोरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. अरुणाचल प्रदेशात हिमस्खलनामध्ये मोरेंना आलं वीरमरण. चंद्रपुरातील पोंभुर्णामध्ये आदिवासी बांधवांचं आंदोलन सुरूच. आदिवासी बहुल गावांमध्ये पेसा कायदा लागू करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी. सोलापूरच्या तडवळमधील शेतकऱ्याने कापून टाकली 2.25 एकरची द्राक्षबाग. नैसर्गिक संकट आणि भाव मिळत नसल्यानं उचललं टोकाचं पाऊल. बुलडाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर मेहकर नजीक झालेल्या अपघातात पती जखमी, पत्नीचा मृत्यू. कारचालक प्रवीण हिंगणीकर हे नागपूरचे असून ते माजी रणजीपटू आहेत. समृद्धीवरील अपघातांवर नियंत्रणासाठी वाहनांच्या चाकांची तपासणी सुरू. चाक योग्य नसल्यानं 22 वाहनांना परत पाठवण्यात आलं. भंडाऱ्यातील देव्हाळाजवळ कारचा अपघात. दोघांचा घटनास्थळीच मृत्यू तर 5 गंभीर जखमी. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. पालघरमधील वर्ले इथे कंटेनर आणि बसचा भीषण अपघात. 7 ते 8 प्रवासी जखमी तर 2 जण गंभीर. जखमींवर वाडा रुग्णालयात उपचार सुरू. परभणीत मजुराला खांबाला बांधून बेदम मारहाण. आर्थिक व्यवहारातून घडला प्रकार. आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची भाकपची मागणी. शहापूर तालुक्यातील भातसा धरणाचा कालवा फुटला. वासींजवळ उजव्या कालव्याला भगदाड पडल्यानं अनेकांच्या शेतात पाणीच पाणी. लाखो लिटर पाणी वाया. धाराशिवमधील कोण गावातील महिला दारूबंदीसाठी आक्रमक. दारूबंदीचा निर्णय झाला नाही तर सामुदायिक आत्महत्या करू. कोण गावातील महिलांचा इशारा. पालघरमधील आंबेसरी बारीपाड्यात घरावर वीज पडून 3 जखमी. एकाची प्रकृती गंभीर. जखमींवर डहाणूतील रुग्णालयात उपचार सुरू.
नवऱ्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून तलावात उडी घेऊन तीन मुलांसह आत्महत्या, धाराशिव जिल्ह्यातल्या कोंड इथली घटना। विहिरीचं खोदकाम सुरू असताना दुर्घटना, तीन कामगारांचा मृत्यू, नाशिकच्या हिरडी गावातली घटना। ठाण्यातल्या सिनेवंडर मॉल शेजारच्या ओरियन बिझनेस पार्क या इमारतीला भीषण आग, इमारतीतले सर्व कर्मचारी सुखरूप, 10 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश। नंदुरबारच्या शहादा शहरातील राज मोटर्स या ट्रॅक्टरच्या शोरूमला भीषण आग, आगीत 20 हून अधिक ट्रॅक्टरसह इतर साहित्य जळून खाक, कोट्यावधींचं नुकसान। नागपूरच्या टेकडी गणपती मंदिरात भाविकांसाठी स्प्रिंकलर कूलरची व्यवस्था, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर, 21 एप्रिल रोजी घाटकोपर इथे होणाऱ्या शिबिराला शरद पवार करणार मार्गदर्शन। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालाड मालवणी परिसरातील स्टुडिओ तोड कारवाईचा घेतला आढावा। बीडच्या जवाहर शिक्षण संस्थेवर पंकजा मुंडे यांची बिनविरोध निवड, विरोधक बालाजी गीते यांच्याकडून उमेदवारी मागे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत घोषणा। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांची आज पुन्हा एसीबी चौकशी, कालही तब्बल 8 तास झाली चौकशी। कणकवलीमधील कनेडी राड्याप्रकरणी आमदार वैभव नाईक, सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर, मारहाण झालेल्या गोट्या सावंत यांनी दिली होती तक्रार। महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील उष्माघातांच्या बळींचा आकडा हा 14 वर, मंगळवारी 34 वर्षीय महिला श्री सरस्याचा मृत्यू। महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील उष्माघातानं झालेल्या मृतांचा आकडा भाजप लपवतंय, 100 हून अधिक मृत्यू झाले असावेत, सुषमा अंधारेंचा आरोप। मुंबई आणि ठाण्यासाठी आज उष्णतेच्या लाटेचा इशारा, ठाणे नवी मुंबई परिसरातील तापमान 40 अंश पार गेल्यानं मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून अलर्ट। ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना हायकोर्टाने दिलेला दिलासा, 28 एप्रिल पर्यंत कायम, दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीनं दाखल केलेला ECIR रद्द करण्यासाठी परबांची याचिका। ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांची पदयात्रा नागपूरच्या वेशीवर, 69 गावांच्या पाणी प्रश्नावरून अकोला ते नागपूर पदयात्रा। नागपुरातील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात 2 मादी बिबट्यांनी 5 पिल्लांना दिला जन्म, त्यापैकी 1 पिल्लाचा मृत्यू तर 4 पिल्ल सुरक्षित। यवतमाळमध्ये लॉजिंगच्या आडून देहविक्रीचा प्रकार, मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल, प्रेमी युगुलांवरही कारवाई। अकोल्यातील तेल्हारा शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर्स पाण्याची नासाडी। तापमानवाढीचा वन्य प्राण्यांना होतोय त्रास, जंगलातील नैसर्गिक पाणवठेही आटले, वर्ध्यात वनविभागाकडून कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।